सीडोम एअर डिफेन्स सिस्टीम कोणत्या देशाने विकसित केली? आता या प्रश्नाला ना जरी तुम्हाला एक्झॅक्ट माहिती नसेल, रेफरन्स माहिती नसेल, तरी तुम्ही याला टॅकल करू शकता. जर थोडंफार तुम्ही एक 3-4 महिन्यांपूर्वी बातम्या जर बघितल्या असतील किंवा ॲटलिस्ट तुम्हाला ते व्हायरल व्हिडिओ जर तुमच्या नजरेत आले असतील ना, की एक अशी डिफेन्स सिस्टीम दाखवली होती बघा व्हिडिओजमध्ये, की एका बाजूने भरपूर सारे रॉकेट येत आहेत आणि दुसऱ्या बाजूने हवेमध्येच त्यांना उडवलं जातं आहे असं दाखवलं होतं, असे व्हिडिओज होते बघा. तर ती डिफेन्स सिस्टीम ही इस्रायलची होती, त्याचं नाव होतं आयरन डोम. नंतर असं म्हणण्यात येते की आयरन डोम सुद्धा नंतरच्या हमासच्या हमल्यामध्ये फेल झालं होतं. ओके, तर हे डोम म्हणलं की डिफेन्स सिस्टीम इस्रायलची आहे, एवढं जरी तुम्हाला आठवलं तरी सी डोम कोणी बनवलं आहे हे सांगायची गरज नाही, तर डोम नावातच आहे त्याच्या. तर ही सुद्धा एअर डिफेन्स सिस्टीम आहे जी इस्रायलनीच विकसित केली आहे आणि नावामध्ये सी आहे, तर सी म्हणजे समुद्रासाठीच इथं एक रेफरन्स म्हणून सी यूज केलेला आहे. तर सी डोम म्हणजे ही जी प्रणाली असणार आहे ही जहाजावरती सिस्टीम बसवली जाईल समुद्रामध्ये, कारण इस्रायलच्या एका बाजूला समुद्र किनारा आहे, मेडिटेरियन्सी आहे, त्याच्यामुळे तिकडून जर काही हमला झाला तर डिफेन्स सिस्टीम असायला पाहिजे, म्हणून ही आता समुद्रामध्ये तैनात असेल. ठीक आहे, आता थोडक्यात इस्रायलचा मॅप बघा म्हणजे प्रॉपर ह्या गोष्टी तुमच्या कायमच्या लक्षात राहतील. हा आपला भारत, भारतापासून या इथं आहे इस्रायल, तर इथं आपल्याला जाता येईल का बघा, जमिनीमार्गे जाता येतं आहे. बघा पाकिस्तानमध्ये यायला लागेल, पाकिस्तानमधून इराण क्रॉस करायचं आहे, इराणमधून इराकमध्ये यायला लागेल, इराकमधून जॉर्डनमध्ये किंवा सिरिया दोन्हीमधून तुम्हाला इस्रायलमध्ये येता येईल. ओके, आता हे प्रॅक्टिकली शक्य नाही आहे, कारण सध्या तुम्ही बघाल तर इराण आणि इस्रायल यांचे संबंध खूप चिघळले आहेत. इराणला बदला घ्यायचा आहे इराकवर, या इस्रायलवरती, तर इस्रायलवरती कधीही म्हणजे काही कार्यक्रम होऊ शकतात आता भविष्यामध्ये आपल्याला ते दिसेल. मग त्याच्यानंतर इस्रायलसुद्धा असा काही गप्प बसणार नाही, त्यांच्या ज्या एम्बेसीज आहेत त्यांनीसुद्धा अलर्ट दिला आहे की जर इराणने आमच्यावरती हमला केला तर आम्ही रिटेलिएट करणार. तर आता हा एकूण प्रकार काय झाला माहिती का, हा इराण जो देश आहे ना यांचे काही लष्करी प्रमुख हे सिरियामध्ये होते, सिरियामधल्या इराणच्या एम्बेसीमध्ये, आय थिंक दमस्कसमध्ये ते बसले होते, सगळ्या मिटिंग चालू होत्या. तर त्या ठिकाणी मग ते इस्रायलवरती काहीतरी प्लॅन करतायत या शंकेने इस्रायलनी दमस्कसमधल्या या इराणच्या एम्बेसीवरती बॉम्बिंग केलं आणि त्याच्यात मग इराणचे जे लष्करी अधिकारी होते ते मेलेत आणि मग त्याचा बदला वगैरे घ्यायचा आहे असा प्रकार सुरू आहे. ओके, समजला तुम्हाला? मी बघा जिओपॉलिटिकल मुद्दा पण अगदी मॅपमधून किती छान समजला असेल तुम्हाला. इस्रायल आणि इराकचा प्रश्न नाही हा, इस्रायल आणि इराणबद्दल आपण बोलतोय. ओके, आता या सगळ्यामुळं काय झालं, इराणचं थोडंसं डोकं सरकलंय. म्हणजे काय, इराण म्हणतोय की आमचे आणि इस्रायलचे संबंध चांगले नाही आहेत, मग मुस्लिम देशांनी, इतर जे मुस्लिम देश आहेत त्यांनी इस्रायलसोबत का रिलेशन बनवायचे चांगले, जसं इस्रायल आणि हा जो UAE ना, तर त्यांचे संबंध वगैरे सुधारत आहेत, सौदीसोबत चांगले रिलेशन्स होत आहेत, मग ह्यांचे व्यापारी संबंध वाढत आहेत, मग हा जो व्यापारी हा जनरली या समुद्रमार्गेसुद्धा होतो आहे, तर त्याच्यामुळं इराण असं निर्णय घेतोय की बाबा हा जो समुद्रमार्ग आहे तर तो आम्ही इतर देशांनासुद्धा वापरू देणार नाही आणि जगाच्या जवळपास 25% तेलाचा व्यापार हा या मार्गातून होतोय. मग त्याच्यामुळे आता जगापुढे एक तेलाचं संकट म्हणजे इंधनाचं संकट सुद्धा निर्माण होईल की काय अशी शंका आहे. बघूत आता आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे. तर पहिल्यांदा आपण इस्रायल तरी बघू. हे बघा, मी जसा रूट सांगितलं तसं तुम्ही इस्रायलमध्ये पोचताय. इस्रायलच्या आजूबाजूचे देश जर तुम्ही बघाल तर इकडं जॉर्डन या देशाची सीमा लागून आहे. हा जो खालचा दक्षिणेकडची ही जी सीमा आहे ही इजिप्तची आहे. हा जो देश आहे तो आहे जॉर्डन. इस्रायलच्या वरती म्हणजे उत्तरेकडं लेबनॉनची सीमा लागून आहे. लेबनॉन आणि इस्रायलचे सुद्धा रिलेशन चांगले नसतात. लेबनॉनमधली एक आतंकवादी संघटना आहे जे इस्रायलवरती हमला करायला टपूनच असते आणि इस्रायल आणि सिरियाची सीमासुद्धा इथं लागून आहे, एकमेकांना शेअर होते. ओके, आणि इस्रायलचा हा जो काही सगळा समुद्र आहे ना तर तो आहे मेडिटेरियन सी आणि जी आता सी डोम नावाची त्यांची जी एअर डिफेन्स सिस्टीम असणार आहे तर ती मे बी इकडे या समुद्रामध्येच ते तैनात करतील. ठीक आहे, आणि सध्या जे बॉम्बिंग वगैरे चालू आहे हे गाझापट्टी इथं आहे आणि वरती इथं हा जो तुम्हाला पोर्शन दिसतोय ना तर हा आहे वेस्ट बँकचा. ओके, थोडंसं आपल्याला इथं बघा हे हा जो पोर्शन आहे ना पूर्ण तर हा आहे वेस्ट बँक. जेरुसलेम हे इस्रायलची राजधानी आहे. ठीक आहे, तर आपण खूप चांगल्या पद्धतीने अभ्यासाला सुरुवात केली आहे. तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग. तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत. अशीच क्वालिटी इन्फॉर्मेशन पुढे सुद्धा आपल्या लेक्चरमध्ये बघायची आहे, त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत बघा. डायरेक्टली मुद्द्याकडे येतो. सायमन हॅरिस नुकतेच कोणत्याही देशाचे नवे पंतप्रधान बनले, तर यांचं बरंचसं रिसेंटली कौतुक सुरू आहे कारण हे एक यंगेस्ट पंतप्रधान बनलेले आहेत. कोणत्या देशाचे? तर तो देश आहे आयर्लंड.
आयर्लंडबद्दल आपण यापूर्वी एक न्यूज बघितली होती की आयर्लंडचे जे पंतप्रधान होते त्यांचं नाव आहे लिओ वराडकर, ते आपल्या कोकणातलेच आहेत आणि म्हणजे महाराष्ट्रातलेच आहेत. तर लिओ वराडकर यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या जागेवरती जे आता आलेत तर ते आत्तापर्यंतच्या आयर्लंडचे सगळ्यात यंगेस्ट, सगळ्यात तरुण पंतप्रधान बनलेत आणि ते 37 वर्षीय आहेत. त्यांचं नाव आहे सायमन हॅरिस. ओके, तर लक्षात ठेवा, सायमन हॅरिस. आयर्लंडमध्ये ना आपल्यासारखी संसद प्रणाली आहे, म्हणजे संसदीय लोकशाही आहे. इथं द्विगृह सभागृह आहेत, तिथं त्यांना डायल असं म्हटलं जातं, यांच्या संसदेला डायल म्हणतात, हे लक्षात ठेवायचं. मी हे का सांगतोय, कारण आपल्याला आयोगाने ना डायट हे खालीलपैकी कोणत्या संसदेचं नाव आहे असं विचारलं होतं, तर जपानची जी संसद आहे, पार्लमेंट आहे, त्याला डायट असं म्हणतात. ओके, डायट. आणि ही आयर्लंडची आहे, आयर्लंडच्या संसदेला डायल असं म्हणतात. ओके, तर हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जर इतर कुठल्या संसदेंना काय म्हटलं जातं, सिनेट किंवा इतर काही, तर तुम्ही मला कमेंट करून कळवा की कुठल्या देशातल्या संसदेला काय म्हणतात. ओके, या डायटमध्ये 158 निवडून आलेले सदस्य आहेत आणि त्याच्यामधून पंतप्रधानांची निवड केली जाते. तर ते सध्याचे सगळ्यात यंगेस्ट आहेत, ते म्हणजे सायमन हॅरिस. ओके, आणि इथंसुद्धा भारताप्रमाणेच आहे, म्हणजे इथलची लोकशाही संसदीय लोकशाही असल्यामुळं राष्ट्रपतीसुद्धा आहेत आणि पंतप्रधान ही सुद्धा पद आहेत. मग याच्यामध्ये कार्यकारी प्रमुख जे असतात, जे कार्यकारी अधिकार आहेत, तर ते पंतप्रधानांकडे असतात आणि राष्ट्राचा प्रमुख जो असतो तर ते राष्ट्रपती असतात. ओके, पुढचा प्रश्न. नुकताच ग्लोबल हेपेटायटिस रिपोर्ट 2024 कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला? तर हेपेटायटिस रिपोर्ट म्हणजे काहीतरी आजारासंदर्भात आहे, तर बाकी कुठल्या संघटना करतील का? जनरली नाहीत होणार, तर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून अशा प्रकारचा रिपोर्ट हा प्रकाशित करण्यात आला आहे. तर 2024 या जागतिक हेपेटायटिस अहवालानुसार हेपेटायटिस बी जे आहे ना, तर त्यांची संपूर्ण जगात 2.9 कोटी प्रकरणं म्हणजे रुग्ण समोर आलेत असं सांगण्यात आलं आहे. आणि याच्यात हेपेटायटिस बी सुद्धा 0.55 कोटी प्रकरणं आहेत असं या रिपोर्टमध्ये दिलं आहे. आता या रिपोर्टमध्ये भारतासंदर्भातची सुद्धा आकडेवारी, त्यामुळे व्यवस्थितपणे बघायचं आहे. जागतिक हेपेटायटिस शिखर परिषदेदरम्यान असं ठरवण्यात आलं होतं किंवा असं जाहीर करण्यात आलं होतं की 2030 हेपेटायटिस हे आपल्याला नष्ट करायचं आहे असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं उद्दिष्ट आहे. ओके, कुणी किती टाईममध्ये हे नष्ट करायचं ठरवलं याच्यावरती क्वेश्चन येतात. मलेरियाबद्दल क्वेश्चन आलेला आहे. मग आता हेपेटायटिस हे कधीपर्यंत नष्ट करायची डेडलाईन काय ठरवली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी, तर ती 2030. टीबीचं सुद्धा तसंच आहे, डेडलाईन ही युनायटेड नेशन्सच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलमध्ये सुद्धा आहे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, भारतामध्ये हेपेटायटिस बीचे 50,000 जास्त रुग्ण आहेत, त्याचबरोबर हेपेटायटिस सीचे 1.4 लाख भारतामध्ये रुग्ण आहेत आणि या दोघांमध्ये मिळून भारतात 2022 साधारण 1,23,000 मृत्यू झालेत असं सांगण्यात आलं आहे. तर या प्रकरणांमध्ये भारतात डेथ रेशो जो किंवा डेथ रेट जो आहे हा जास्त आहे दोन्ही केसेसमध्ये. हेपेटायटिस बी आणि सीमध्ये मिळून 2-1 लाख रुग्ण आहेत आणि याच्यापैकी 1.23 लाखांचा मृत्यू झाला आहे असं या रिपोर्टमध्ये दिलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. अलीकडेच -- हा जगातील दुसरा सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश म्हणून उदयास आला. तर दुसरा विचारले, पहिला नाही, तर दुसऱ्या क्रमांकावरती पोलाद उत्पादक देश जो आहे तो आपला भारत आहे. आपण ओके, भारतात बांधकाम, पायाभूत सुविधा, ऑटोमोबाईल, अभियांत्रिकी, संरक्षण या सगळ्या क्षेत्रांमध्ये पोलादचा वापर केला जातो. गेल्या काही वर्षामध्ये पोलाद क्षेत्रात प्रचंड भारतात वाढ झालेली आहे. जागतिक शक्ती म्हणून आपण पोलाद उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावरती येऊन पोहोचलो आहे. लोहखनिजाचे साठे आणि त्याचबरोबर कामासाठी लागणारे मजूर, तर किफायतशीर म्हणजे फायदेशीर असे मजूर आपल्याला लगेच अवेलेबल होतात, म्हणजे आपल्याला कच्चा माल देशांतर्गत उपलब्ध होतोय आणि त्याच्यामुळं भारतात पोलाद क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे. ओके, भारताचं जे हे पोलाद इंडस्ट्री जी आहे ना, ही मॉडर्न तत्वावरती आधारित आहे, मॉडर्न टेक्नॉलॉजीवरती आधारित आहे. ज्या जुन्या होत्या तर त्याचं सातत्यानं आधुनिकरण झालेलं आहे. जे आत्ता सध्या स्टील मिल आहेत ह्या अगदी मॉडर्न स्वरूपाच्या आहेत. तर याचा सुद्धा उपयोग आपल्याला आपल्या पोलाद उत्पादन क्षेत्रामध्ये झालेला आहे. पोलाद क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने लॉंग टर्म प्लॅन आखलेला आहे. राष्ट्रीय पोलाद धोरण किंवा नॅशनल स्टील पॉलिसी अशी 2017 केंद्र सरकारने एक पॉलिसी मंजूर करण्यात आली होती आणि त्याचे रिझल्ट आता आपल्याला दिसायला सुरू झालेत, कारण जगात आपण पोलाद उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावरती पोहोचलो आहे.
ऑक्टोबर 2021 मध्ये भारत सरकारने एक स्पेशालिस्ट स्टील प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह अशी सुद्धा योजना आणली. याचा सुद्धा फायदा ह्या आपल्या पोलाद क्षेत्राला झालेला आहे. हे मी का सांगतोय, एक्झाममध्ये ना आपल्याला आता विधानांमध्ये येणार आहे की आपल्या देशामध्ये या उपक्रमांमुळं पोलाद क्षेत्राला फायदा होतोय, हे विधान योग्य आहे की अयोग्य. तर हे उपक्रम तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जसं की 2017 राष्ट्रीय पोलाद धोरण नॅशनल स्टील पॉलिसी आणि 2021 मंजूर करण्यात आलेलं स्पेशालिटी स्टील प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह PLI स्कीम, ठीक आहे. याचबरोबर भारत सरकारने ना या पोलाद क्षेत्रामध्ये 100% FDI सुद्धा अलाव केलंय, परवानगी दिलेली आहे. तर या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला पोलाद क्षेत्रामध्ये उत्पादन वाढलंय. पुढच्या प्रश्नाकडे या. नुकतेच निधन झालेल्या पीटर हिग्ज यांना कोणत्या संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळाले? तर यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 94 वर्षी. पीटर हिग्ज तर यांनी गॉड पार्टिकल्स डिस्कवर केले होते, डिस्कवरी ऑफ गॉड पार्टिकल्स. तर याच्यासाठी म्हणून त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे फिजिक्समधलं, ठीक आहे. या गॉड पार्टिकल्सलाच ना हिग्ज बॉसन पार्टिकल्स म्हटलं जातं. हिग्ज आणि बॉसन हे दोन व्यक्तींची नावं आहेत. त्यांच्यापैकी पीटर हिग्ज यांचं आत्ता निधन झालेलं आहे, ठीक आहे. तर त्यांनी जो गॉड पार्टिकल्सचा शोध लावला आहे त्याच्यासाठी म्हणून त्यांना फिजिक्समधलं नोबेल पारितोषिक मिळालं होतं 2013. आता तुम्ही याच्या रिलेटेड काही ना काही नक्कीच व्हिडिओज वगैरे बघितले असतील, डॉक्युमेंटरी बघितले असतील, बिग बँग काहीतरी तुम्हाला डोक्यात असेल. तर ह्या सगळ्याचा तुम्हाला अगदी सारांश सांगतोय. पुन्हा संपूर्ण जगाची विश्वाची निर्मिती कशी झाली आहे तर हे समजून घेण्यासाठी या गॉड पार्टिकल्सचा खूप हेल्प झालेली, गॉड पार्टिकल्सची मदत झाली आहे. आणि ते शोधून काढणारे म्हणजेच पीटर हिग्ज. तर यांचं वयाच्या 94 वर्षी निधन झालं आहे, ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे या. अंदमान आणि निकोबार बेटे कुठं आहेत? तर हे बंगालच्या उपसागरात आहेत. एवढा सोपा क्वेश्चन आयोग विचारणार आहे का? तर नाही. याचा काहीतरी रेफरन्स महत्त्वाचा आहे, त्याच्यासाठी म्हणून आपण अंदमान आणि निकोबार बेटांचा विषय काढला आहे. मग आता ही जी बेटं आहेत ही भारतातली केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखली जातात. पोर्ट ब्लेअर हे अंदमान आणि निकोबारची राजधानी म्हणून काम करतं आहे. दक्षिणेमध्ये अंदमान निकोबार बेटांपासून 10 degree चॅनल हे वेगळं केलेलं आहे. अंदमान आणि निकोबार पूर्वी एमरॉल्ड बेट म्हणून ओळखले जायचे, ठीक आहे. नावं ह्यांची माहिती असेल पाहिजे. अंदमान निकोबार बेटांना एमरॉल्ड असं नाव देण्यात आलं होतं आधीचं नाव, ठीक आहे. ओंच, जरावा, सेंटिनिलियस इत्यादी हे अंदमान निकोबारमधली प्रमुख आदिवासी जमाती आहेत. कोणती कोणती? ओंच, जरावा आणि सेंटिनेलिस. तर हे सगळे आदिवासी जमातीची नावं आहेत जे अंदमान निकोबारमध्ये बघायला मिळतील, ठीक आहे. इथं बॅरन आयलंडसुद्धा आहे की जिथं सध्या एक सक्रिय ज्वालामुखी आहे. भारतात एकाच ठिकाणी आपल्याला सक्रिय ज्वालामुखी बघायला मिळेल आणि तो म्हणजे ह्या बॅरन आयलंडवरती, ओके. 1872 इंग्रजांनी अंदमान निकोबारवरती ताबा घेतला होता, त्यावेळेस त्याचं नाव एमरॉल्ड असं होतं, ओके. आता हा सगळा विषय अंदमान निकोबारचा आलाय कुठून? तर भारत सरकार हा अंदमान आणि निकोबार बेटांजवळ मोठ्या प्रमाणात लष्करी पायाभूत सुविधा विकसित करतोय. इवन तिथं हवाई तळांना सुद्धा आता मंजुरी देण्यात आली आहे, तिथं वेगवेगळे हवाई तळ बनवण्यात येतील. तर अशा प्रकारचं या अंदमान निकोबारचा बेटांचा वापर आपण एक स्ट्रॅटेजिक पॉईंट ऑफ व्ह्यूनी करतोय. सध्या जे साऊथ चायना सीमध्ये जे घडतंय की तिथं चीनची मक्तेदारी वाढत चालली आहे, तर भारतासाठी एक अंदमान निकोबार ही एक स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे की जिथून भारताकडून हिंद महासागर आणि पॅसिफिक महासागर दोन्हीमध्ये स्वतःची मक्तेदारी निर्माण करता येईल. जे मलाक्काची समुद्रधोनी आहे त्याचबरोबर दक्षिण चीन समुद्रामधून येणारे सगळे, तर यांच्यावरती प्रॉपर देखरेख ठेवण्याचं काम अंदमान निकोबार बेटांच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं, ठीक आहे. तर इथं आर्थिक क्षमता वाढवणं, या क्षेत्रांचा जो विकास आहे आर्थिकदृष्ट्या तो करणं गरजेचं आहे. तर म्हणून अशा पायाभूत सुविधा आपण इथं उभारतोय. भारताच्या अर्थव्यवस्थेत एक मोठा भाग म्हणून ब्ल्यू इकॉनॉमीचा मोठा वाटा सुद्धा या बेटांचा असणार आहे, ठीक आहे. तर अंदमान निकोबारवरती आधारित जर असे काही क्वेश्चन आले तर ज्योग्राफिकल माहिती पण तुम्हाला असायला पाहिजे. तिथलच्या आदिवासी जमातींची नावं विचारली जातील, त्यामुळे ती लक्षात ठेवायची. पुढच्या प्रश्नाकडे या. जागतिक होमिओपॅथी दिन 2024 थीम काय? तर यावर्षी जो जागतिक होमिओपॅथी दिन होता हा 10 एप्रिलला साजरा करण्यात आला. याला WHD असं म्हटलं जातं, वर्ल्ड होमिओपॅथी डे. याची थीम 2024 होती होमिओ परिवार वन हेल्थ वन फॅमिली, पर्याय क्रमांक 1. आता होमिओपॅथीचे जनक ज्यांना म्हटलं जातं किंवा जे संस्थापक आहेत ते म्हणजे डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन. तर यांच्या स्मरणार्थ, यांच्या जयंतीच्या स्मरणार्थ
10 एप्रिल हा दिवस जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून साजरा केला जातो. 19व्या शतकामध्ये डॉक्टर हॅनिमन यांनी होमिओपॅथी संदर्भात महत्त्वाचे यश पूर्ण करून दिलेत. म्हणजे त्यांनी वेगवेगळे शिखर गाठले आणि त्याच्यामुळं होमिओपॅथीचा प्रसार जगामध्ये झाला आहे. आणि त्यांच्याच जयंतीनिमित्त किंवा त्यांचा जो वाढदिवस असतो तर तो दिवस आपण जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून साजरा करतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. भारताचे पहिले अणुऊर्जा केंद्र कधी कार्यान्वित झाले? तर हे 1969 कार्यान्वित झालेलं आहे. पहिलं अणुऊर्जा केंद्र कुठं होतं? तर तारापूरमध्ये. याच्यावरती आयोगाने खूप वेळेस क्वेश्चन विचारला आहे आणि आता बरेच वर्ष झालं विचारलेलाच नाही आहे. म्हणजे आधीचे 2012-13 जर क्वेश्चन पेपर घेऊन बघितले ना तुम्ही तर तारापूरवरती क्वेश्चन आहेच. मॅच दी पेअरमध्ये ठिकाणं विचारलीत, अणुऊर्जा केंद्र एका बाजूला दिलेत, एका बाजूला राज्य दिलेत, असे भरपूर क्वेश्चन आहेत. PSIची त्यावेळेस स्वतंत्र एक्झाम व्हायची ना, तर त्यावेळेस तर खूप क्वेश्चन याच्यावरती यायचे. सध्या रिसेंट या 3-4 वर्षांमध्ये विचारलेलं नाही आहे, पण माहिती असायला पाहिजे की भारतातलं पहिलं अणुऊर्जा केंद्र हे तारापूरमध्ये आहे. ओके, आता हे 1969 कार्यान्वित झालं होतं महाराष्ट्र ठाणे जिल्ह्यामध्ये. युनायटेड स्टेट आणि त्याचबरोबर इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी IAEA तर यांच्या मदतीने हे आपण बांधलं होतं. ह्या IAEAचं हेड ऑफिस कुठं आहे बरं, तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी याच्यासाठी सांगितलं आहे तुम्हाला की ज्या ज्या एजन्सीच्या नावामध्ये ॲटॉमिक एनर्जी वगैरे काही येईल तर त्याचं हेड ऑफिस एकाच ठिकाणी आहे. तुम्हाला लक्षात आहे का? कमेंट करून कळवा. अणुऊर्जा केंद्र जे आहे ना हे, तर हे आता सध्या तर कार्यान्वित नाही आहे, पण ते भारतीय न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनच्या अंतर्गत होतं. आता हे सगळं आपण अणुऊर्जा केंद्रासंदर्भात का बघतोय, तर रिसेंटलीच ना रशियन सैनिकांच्या ताब्यात असलेलं एक अणुऊर्जा केंद्र आहे ज्याच्यावरती युक्रेनने हमला केला. आता सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगतो, एक अणुऊर्जा केंद्र आहे ज्याचं नाव आहे झापोरिझिया. तर झापोरिझिया हा जो एक अणुऊर्जा प्रकल्प आहे ना, तर हा 2022 युक्रेनच्या ताब्यामध्ये होता किंवा युक्रेन याचं संचालन करायचं. पण रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये जो वाद सुरू झाला आहे तर त्या दरम्यान पहिल्यांदा रशियन सैनिकांनी जाऊन या अणुऊर्जा केंद्राचा ताबा मिळवला. म्हणजे त्याच्यावरती त्यांनी हमला केला, तिथलचे जे गार्ड होते युक्रेनचे त्यांना मारलं आणि मग त्याच्यावरती ताबा मिळवला. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये सुरुवात जे या अणुऊर्जा केंद्रावरती हमला करायची सुरुवात आहे ही रशियन सैनिकांनी केली आहे. ठीक आहे, 2022 मग आता 22-24 हा रशियन सैनिकांच्याच ताब्यामध्ये असलेलं हे अणुऊर्जा केंद्र आहे. आणि फायनली मग आता 2024 आता एक काही दिवसांपूर्वीच रशियन सैनिकांच्या नियंत्रणाखालीमध्ये असलेला हा जो अणुऊर्जा केंद्र आहे याच्यावरती परत युक्रेनने हल्ला केला आहे. मग आता रशिया काय करतोय, युनायटेड नेशन्समध्ये बोंबा मारतोय की बघा अणुऊर्जा केंद्रांवरती हमला केला जातोय, म्हणजे अणुऊर्जा प्रकल्प हे धोक्यामध्ये आहेत, अणुसुरक्षा धोक्यात आहे असं रशिया हे बोलतोय. पश्चिमात्य जे देश आहेत ना ते त्यांना म्हणतोय की बघा आता तुम्ही या युक्रेनवरती काहीतरी कारवाई करा. पण आता म्हणतात ना असे की सुरुवात कुणी केली होती, तर ते तसं चालू आहे. सुरुवात तर रशियन सैनिकांनी केली होती, आता त्याला मग रशियन सैनिकांवरती हमला करताना अणुऊर्जा केंद्रावरती सुद्धा हमला हा युक्रेनकडून केला जातोय. ठीक आहे, आता हे एवढं सगळं महत्त्वाचं आहे का? तर मित्रांनो, हा जो झापोरिझिया हा जो प्रकल्प आहे ना, तर हा युरोपमधला सर्वात मोठा अणुप्रकल्प आहे. मग त्याच्यामुळं सगळे युरोपावरती संकट आहे अशा प्रकारचा हा प्रकल्प आहे. ठीक आहे, आता तुम्हाला विषयाचं गांभीर्य समजलं असेल. पुढच्या प्रश्नाकडे येऊ. अलीकडेच डॅशला 2024 प्रतिष्ठित जॉन एल किंवा त्याला जॅक अवॉर्ड्स म्हटलं जातं फक्त, पण नाव असं आहे जॉन एल जॅक स्विगर्ट ज्युनियर अवॉर्ड. ओके, बघा जीप जड होती असं एवढं पूर्ण नाव घेताना, तर असे हे पुरस्कार आहेत जे एक प्रतिष्ठेचे पुरस्कार मानले जातात. ते कुणाला देण्यात आलेत असं या प्रश्नात विचारलं आहे, तर ते आपल्या भारताच्या इस्रोच्या चंद्रयान 3 टीमला देण्यात आलेले आहेत. ओके, म्हणजे हा पुरस्कार हा चंद्रयान 3 टीमला मिळाला आहे, कारण एक मोठी अचीवमेंट करून दाखवली आहे ना. कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती आत्तापर्यंत कोणच पोचलं नव्हतं, कोणीच सेफ लँडिंग केलं नव्हतं, पण हे चंद्रयान 3 टीमनी करून दाखवलं. आणि आता मग बघा सगळे इतर देशसुद्धा मागं लागलेत की त्यांना पण या दक्षिण ध्रुवावरती जायचं आहे, पण मला नाही वाटत की आता ते किती लवकर शक्य होईल बघू दादा. पण या टीमचा सन्मान वाढवण्यासाठी जॉन एल जॅक स्विगर्ट्स ज्युनियर अवॉर्ड हा या टीमला देण्यात आलाय. आता या पुरस्कारांचं महत्व इतकं जास्त का आहे, तर जॉन एल जॅक स्वेगर्ट ज्युनियर अवॉर्ड हे अंतराळ अन्वेषणासाठी दिले जाणारे पुरस्कार आहे. जे प्रसिद्ध Apollo 13 जे चंद्र मोहीम होती तर त्याच्यात काम करणारे जे अंतराळवीर होते त्यांचं नाव आहे जॉन एल स्विगर्ट ज्युनियर, तर त्यांच्या नावावरती हा पुरस्कार दिला जातो.
ओके, अपोलो 13 ने जे करून दाखवलं होतं ना, म्हणजे त्यांनी भरपूर अशा प्रतिकूल परिस्थितीवरती मात केली होती, कर्तृत्वाच्या भावनेने त्यांनी काम केलं होतं, अंतराळ संशोधनामध्ये एक विलक्षण योगदान दिलं होतं. तर असे जे योगदान देणारे इतरही व्यक्ती किंवा इतरही संस्था ज्या आहेत, तर त्यांचा सन्मान वाढवण्यासाठी म्हणून जॉन एल जॅक स्वेगर्ट ज्युनियर हा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे, तर आय होप या पुरस्काराची हिस्ट्री तुम्हाला समजली आहे. आणि इस्रोची कामगिरी तर आपल्या पुढं आहेच. चंद्रयान 3 मोहीम कधीच विसरायची नाही, कारण आपण त्या मोहिमेचा भाग होतो, आपण ते एव्हिडन्स आहोत, आपण ते पुरावे आहोत प्रत्यक्ष, आपल्या डोळ्याने या सगळ्या गोष्टी बघितल्यात. ओके, तर या लेक्चरच्या माध्यमातून भरपूर सारी इन्फॉर्मेशन आपण बघितली आहे. मला अपेक्षा आहे की तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. या लेक्चरची PDF तुम्ही आमच्या टेलिग्रामवरून डाउनलोड करा. तुम्ही आज दिवसभरामध्ये 1857चा उठाव आणि पृथ्वीचे अंतरंग हे दोन घटक व्यवस्थितपणे अभ्यासा, वाचून काढा, नोट्स रिवाईज करा, स्वतः नोट्स बनवायचा प्रयत्न करा. मी एक नोट्स संदर्भात एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे, विजन MPSC या चॅनलवरती जाऊन तो तुम्ही व्हिडिओ बघा. आणि त्या चॅनलवरती आजसुद्धा तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग लेक्चर येणार आहे, ते सुद्धा बघायचं आहे. भरपूर अभ्यास तुमचा मी घेणार आहे, त्यामुळे कनेक्टेड रहा. आणि विजन स्टडीचं ॲप प्लेस्टोअरवरती आलं आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करा. ॲपच्या माध्यमातून सुद्धा तुमच्यापर्यंत भरपूर फ्रीमध्ये नॉलेज देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. या व्यतिरिक्त तिथं काही पेड कोर्सेस पण अवेलेबल आहेत, जर ते तुम्हाला परवडत असतील तर ते तुम्ही नक्कीच घेऊ शकता. अभ्यासाला एक दिशा द्या, त्यासाठी NEW50 हा कूपन कोड यूज करा. 14 एप्रिलपर्यंत आम्ही त्या कोर्सेसमध्ये सवलत देतो आहे, त्याचा लाभ घ्या. भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.